मुझे तो राय होते चेका का है तो नर खाना है, फूड क्वालिटी पण चांगली आहे. तुम्ही देव बकलान करणार असाल तर अवश्य भेट द्या. आम्ही देवबागला आलेलो आहे. दोन दिवस गोवामध्ये स्टे केला आणि गोवावरून काल देवबागला आलेलो आहे वेंगुर्ला मार्गे. आम्हाला यायला 4-5 तास लागले बाय कार. आम्ही आता देवबागच्या बीचवर पोहोचलेलो आहे. एकदम शांत बीच आहे. जे निसर्गप्रेमी आहेत त्यांनी अवश्य या बीचवर आलं पाहिजे. आम्ही या होमस्टेला राहिलेलो आहे. बाकीचे हॉटेल्स पण आहेत चांगले, पण हे होमस्टे जे एकदम लास्टला आहे जिथे नदी आणि समुद्राचा संगम होतो. एकदम शांत बीच आहे. कोणी लोक दिसत नाहीत बीचवरती. ज्यांना एकदम शांतता पीस पाहिजे त्यांनी या बीचवर आलं पाहिजे. इकडे सर्व स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे सर्व होतात, त्याचे पण व्हिडिओ बनवेन. जाऊया आता. आम्ही डॉल्फिन पाहायसाठी निघत आहे. 1700 रुपये ग्रुपसाठी बोट चार्ज केलेले आहेत त्यांनी. 1200 रुपये पण घेतात, 1700 रुपये पण घेतात. तर आम्ही आता या बोटमधून निघेल. निवती किल्ला आहे हा, शिवाजी महाराजांनी बांधलेला. खूप क्लीन पाणी दिसतंय. सीगल पक्षी बसलेले आहेत. खूप स्वच्छ पाणी आहे. हे सुनामी आयलंड आहे. इथे स्टॉल्स आहेत खायचे. इकडून नदी येते आणि इकडे संगम आहे नदीचा आणि समुद्राचा. ते मंदिर आहे त्याच्या बॅक साईडला. आपलं होमस्टे आहे. इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होत राहतात, पण आज सर्व बंद आहेत ॲक्टिव्हिटी. हे इथली स्पेशल डिश आहे, घावन आणि उकडीचे मोदक. छान लागतात. तिकडून आलेलो आहे आम्ही. स्कूबा डायव्हिंगसाठी भरपूर दूर जावं लागतं. जवळ 20,000 रेंजमध्ये ट्रिप गेली दोघांची. तर तुम्ही दोघं जण असाल, पुण्यावरून बायकार येणार असाल, तर तुमची 20,000 ट्रिप होऊ शकते. एकदम शांत बीच आहे.
ट्राय करू शकता. देवबाग बीच तारकर्लीच्या पुढे आहे 10-12 किलोमीटर आणि हा एंड आहे, संगम आहे नदीचा.